चैलेंज करतोय मिया मुसरीफ हिम्मत असेल तर अडवून दाखवा. याच किरीट सोमय्या यांना हायकोर्टानं दणका दिलाय. ईडीच्या छापेमारीनंतर अडचणीत आलेल्या माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. 24 एप्रिल पर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिलेत. कोल्हापुरात दाखल FIR रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दुसरीकडे हसन मुश्रीफांवर सातत्यानं आरोप केलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयानं तगडा झटका दिलाय. या प्रकरणी आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी करण्यात आले. हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसंच FIR ची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते असा खडा सवाल न्यायालयानं केलाय. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना चौकशीचे आदेश देण्यात आलेत. तेव्हा आता चौकशीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.